महंगाई कम होने का नाम नहीं ले रही है। उसी तरह आज सरकार ने रसोई गैस के ऊपर 150 रुपए बढ़ा दिए, जिसके विरोध में राष्ट्रवादी महिला कांग्रेस ने धरना प्रदर्शन किया। इस धरने प्रदर्शन में रोटियां पकाई इन्होंने, और वो भी चूल्हे पे पकाई। सरकार को ये बताना चाहते हैं कि आज ये दिन आ गए हैं कि गैस खरीदने के लिए आम जनता के पास पैसे नहीं है, इसलिए अब उनको सबको चूल्हे पे रोटियां पकाना पड़ेगी। उनकी मांग ये है कि गैस के दाम कम किए जाए, जिसके चलते आज विभागीय आयुक्त कार्यालय में विभागीय आयुक्त को राष्ट्रवादी महिला की तरफ से एक निवेदन देकर उसमें गैस के दाम कम करने की मांग की गई है। आइए देखते हैं, इनसे बात करते हैं कि इनकी और कुछ मांग है क्या। करते स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, और हम महिलाओं के लिए गैस से अभी चूल्हे पे आने का टाइम आ गया है, तो ये मोदी सरकार ने बंद करना चाहिए। इसलिए आज हम यहाँ पे रास्ते पे उतर के चूल्हे पे खाना बना के आंदोलन कर रहे हैं। अगर मोदी सरकार रेट कम नहीं करती है तो इससे ज़्यादा तादाद में हम क्यों आंदोलन करेंगे, और ये मोदी सरकार को दिखा देंगे हम महिलाओं की ताकत। आपण पाहत आहोत की दिवसेंदिवस महागाईने आपण सगळे त्रस्त असताना केंद्र सरकारने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वाट पाहत होते असं वाटतंय, आणि त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला असल्यामुळं आणि इलेक्शन झाल्यानंतरच त्यांची वाट पाहिल्यानंतर आता या गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी वाढवलेले आहेत। 145 रुपयांनी भाव वाढवले आणि दिल्लीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी 148 रुपये हा भाव केलेला आहे। सगळ्यात जास्त जर या गोष्टीचा सामना करावा लागत असेल तर महिलांना करावा लागतो, कारण की महिला ही कुटुंब चालवते, पूर्ण आपला संसार चालवते, आणि महिलांना त्रस्त करायचं काम या मोदी सरकारने आम्हा महिलांना केलेलं आहे। दिवसेंदिवस एकानंतर एक वाढ या ठिकाणी होत आहे। आम्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि सर्व महिलांचे प्रतिनिधी म्हणून या महिलांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत, रस्त्यावर उतरलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही चुलीवर स्वयंपाक करून आठवण करून दिलेली आहे की मोदी सरकार तुम्ही परत चुलीवर स्वयंपाक करण्याचे दिवस आम्हाला आणून देणार आहात का, हे जर तुम्ही ही भाववाढ इथं रोखली नाही तर आम्ही परत रस्त्यावर उतरून सर्व महिला तीव्र आंदोलन करू, असं मी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगते। मी छाया जंगले पाटील, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, औरंगाबाद।